नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहुण्या काही ठळक घडामोडी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट। राजन तेली संजीव परब यांच्या मध्यस्थीने सावंतवाडी नगरपालिकेच्या सफाई कामगारांचं उपोषण मागे। गरज सरो आणि वैद्य मरो असं दीपक केसरकरांचं वागणं, राजन तेली यांचा पलटवार। आणि गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग पोलीस सज्ज। मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट। सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क, तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। ऐन गणेश चतुर्थीच्या वेळी सावंतवाडी नगरपालिकेतील कायम कंत्राटी कामगारांनी विविध प्रश्नांबाबत बेमुदत काम बंद ठेवून आपल्या मागण्या शासनाने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी केली आहे। सावंतवाडी नगरपालिकेतील कायम कंत्राटी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी नगरपालिकेच्या समोर बेमुदत काम बंद उपोषण पुकारलं। या उपोषणाला महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघानं पाठिंबा दर्शवत आपण त्यांच्या सदैव पाठीशी आहोत असं सांगितलंय। गणेश चतुर्थी ही काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि हा जो गणेश चतुर्थीचा सण असतो कोकणात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो। अनेक भाविक असतात, भक्त असतात, ते गणेशजींनी नतमस्तक होतात। परंतु सावंतवाडी नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते आज या आंदोलन उपोषणाला बसले आहेत। नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत आणि गणेश चतुर्थीपूर्वी त्यांना काय या उपोषणाला बसावं लागलं आहे, आपण पाहू शकता किती माणसं इथे या उपोषणाला आंदोलनाला बसले आहेत। सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह आहे, आपल्या ह्या ज्या मागण्या आहेत त्या कधी पूर्ण होत आणि काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने सरकार पूर्ण करणार आहेत जाणून घेऊयात त्यांच्याचकडून। काका, काय सांगाल एकंदरीत, काय तुमच्या मागण्या आहेत, कशासाठी तुम्ही आज हे उपोषण आंदोलन केलं? पहिली मागणी आहे आमची किमान वेतनाच्या संदर्भातली, जे शासन निर्णयाप्रमाणे किमान वेतन आणि विशेष भत्ता त्यांना मिळाला पाहिजे। जो पूर्वी त्यांना 14,446 रुपये मिळत होता तो कमी करून 2,000 रुपयांनी कमी करून आता 9,416 एवढा त्याला वेतन दिलं जातं। हा त्यांच्यावर होणारा अन्याय आहे। शासनाच्या विरोधात ठेकेदाराने जे मक्ता घेतलेला आहे आणि त्याच्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने किमान वेतनाचं मेंटेन केलं आहे की नाही हे बघणं अत्यंत गरजेचं होतं। तो न बघताना ही सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापन किमान वेतनाची ठेकेदारावर ठेवलेली आहे। साधीशी गोष्ट म्हणजे ठेकेदारसुद्धा या ठिकाणी ह्या उपोषणाला येऊन आपलं काय म्हणणं मांडायला तो तयार नाही, ही गोष्ट संघटनेचा त्या बाबतीत त्या ठेकेदाराच्या बाबतीत निषेध व्यक्त करत आहे। त्याचप्रमाणे दुसरी एक मागणी आहे की भविष्य निर्वाह निधी जी कापून घेतली जाते, जी कापून घेतली जाते 128 प्रमाणे 26 दिवसाची कापून देते किंवा त्याचे जसे दिवस भरतील त्याप्रमाणे कापून घेतली जाते। मी उदाहरणासाठी एक त्या पाटील म्हणून आमचा एक कर्मचारी आहे, त्याचं जे वेतन 26 दिवसाचं 128 प्रमाणे भविष्य निर्वाह निधीमध्ये रक्कम 3,346 कापून जायला हवी होती, पण प्रत्यक्ष त्याची रक्कम आगस्ट 2018 ह्याच्या पगारामध्ये 604 रुपये कापून घेतलेली आहे। अशा प्रकारचे 35 कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीच्या 2014 पासून 2019 पर्यंत मोठी तफावत आहे। हा पैसा ठेकेदाराने सहमतीनं खाल्ला की का असा प्रश्न आमच्या निर्माण होतो। कारण नगरपालिका जर 12.50 देत असेल तर ती 12.50 त्या संबंधित खात्यावर जमा होते का भविष्य, ही बघण्याचे काम त्या नगरपालिकेच्या अकाउंट विभागाचं आणि त्याच्यावर नियंत्रण करणाऱ्या मुख्य कार्य अधिकाऱ्याचं आहे। परंतु ह्याच्यात कुठलीही दखल घेतली जात नाही ही या ठिकाणी खेदाने नमूद करावी लागते। याबाबत जर आम्हाला या दिवसात या 15 दिवसात न्याय मिळाला नाही तर वकिलामार्फत कायदेशीर कळम नोटीस त्यांना बजावण्यात येईल, हे आम्ही संघटनेने घेतलेला ठराव आहे। त्याचप्रमाणे श्रमसभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेच्यासाठी मागासवर्गीयांना लोकांना कायमस्वरूपाची जी सदनिका राहतात ती सदनिका मालकी हक्काने हस्तांतरित करण्याची गरज असताना 30 वर्ष झालेल्या कर्मणा अजूनही त्यांना आम्ही प्रस्ताव देऊन साधा प्रस्तावसुद्धा बघितलेला नाही आणि त्या प्रस्ताव जेव्हा आम्ही चर्चेला बसलो तेव्हा प्रस्तावसुद्धा त्यांच्याकडे प्राप्त होत नाही आणि शासनाचे 2019 जानेवारी 2019 परिपत्रकसुद्धा प्राप्त होत नाही। हे या ठिकाणी मागासवर्गीय सदनिकाधारक
कर्मचाऱ्यावर मोठा झालेला अन्याय आहे. त्याचप्रमाणे ह्या जो नगरपालिकेमध्ये 52% जो अनुच्छेद भरला पाहिजे होता, जे मागासवर्गीय कर्मचाऱ्याचे अनुच्छेद अजून रिक्त आहेत, पदं भरली जात नाही. 2019 शासन निर्णयाप्रमाणे पदं भरती करणं गरजेची होती, ती केली जात नाही. लाड समितीच्या शिफारशीप्रमाणे सफाई कामगारातून ही पदं भरली पाहिजे, ती भरली जात नाही. शैक्षणिक लायकीप्रमाण शिवाजी हे झालेल्या ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करून काष्टाईप कल्याण महासंघाने हे आज बेमुदत काम बंद आंदोलन केले, आणि जनजागृती लोकांना कळण्यासाठी, झालेला अन्याय लोकांना समजण्यासाठी या चतुर्थीच्या दिवसामध्ये नाईविलाज असतो. लोकांची गैरसोय करणे हे आमचा काही त्याच्या मागे हेतू नव्हता, पण नाईविलाज असतो या उपोषणाला आम्हाला बसावं लागलं. जर या संध्याकाळपर्यंत माननीय आदरणीय पालकमंत्री दीपकभाई केसरकरांनी या संदर्भाची जर दखल घेतली नाही, तर कायमस्वरूपी आम्ही हे जे हंगामी कंत्राटी कर्मचारी आहे ते काम बंद करणार आहे, आणि त्याला पूर्णपणे संघटनेचा पाठिंबा राहणार आहे. किमान वेतन हा आमचा हक्क आहे, आम्हाला निदान किमान वेतन मिळालं पाहिजे, तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम फिक्स करावी, अशीही मागणी कामगारांच्या वतीनं करण्यात आली आहे. मागणं एकच आहे की आम्हाला जे किमान वेतन आहे आमचं, कारण गेल्या वर्षी आम्हाला मिळत होता पगार, त्यात आमचे 2000 रुपये या वर्षी कमी केलेले आहेत, ते आम्हाला मिळावं. आमचं जे कमी नव्हतं नाही हीच आमची मागणी आहे, ते आम्हाला मिळणं गरजेचं आहे. प्लस जे आमचं भविष्य निर्वाह निधी आहे तो आम्हाला अजूनपर्यंत माहीत नाही किती कापतो किती काय, याची दखल पण नाही घेत कॉन्ट्रॅक्टर आहे कोण किंवा म्युन्सिपॉलिटी जे नगरपालिका घेत नाही. हे आम्हाला आमचे 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. दरम्यान या उपोषणाची माहिती स्वाभिमान तालुकाध्यक्ष संजू परब यांना मिळाली. त्यांनी तातडीने उपोषणस्थळी भेट देत कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. काही क्षणानंतर भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली देखील उपोषणस्थळी दाखल झाले. त्यांनी याबाबतीत संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना देऊन तातडीने तोडगा काढण्यास सांगितले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी 8 दिवसात कामगारांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल असं सांगितलं. स्वाभिमान तालुकाध्यक्ष संजू परब आणि भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीचे सफाई कामगारांनी समाधान व्यक्त केलं. सफाई कामगारांच्या संदर्भात आज जे उपोषण बैठक जिल्ह्याचे कामगार अधिकारी आणि कमिशनर या दोघांशी चर्चा केली. कमिशनरांचं म्हणणं असं की त्यांचं आता मूळ वेतन वाढल्यामुळे त्यांचा जो भत्ता होता तो कमी झाला. मूळ वेतन त्यांचं म्हणणं 10,144 झालं. यांनी एक गोष्ट निदर्शन आम्ही अशी दिली, मूळ वेतन इथं 9,450 दाखवलं. कमिशनरांनी 3 तारखेला, कमिशनरचं नाही आहे, 3 तारखेला पत्र पाठवून जे 10,144 होतं ते 10,144 पत्र 3 तारखेला ते देतो. दुसरी यांची मागणी होती की 30 वर्ष ज्या कामगारांना झालीत त्यांना स्वतःची घरं मिळावीत अशा प्रकारचं शासनाचं एक विचार आहे, तो कलेक्टरच्या मार्फत त्यांनी तो शासनाकडे पाठवायचा आहे. तर त्या पद्धतीने तो पण त्यांचा विषय असतो, तो 30 तारखेला म्हणजे 30 वर्ष ज्यांना झाली तो पण प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यासाठी व्यवस्था करता येईल. आणि हे दोन्ही विषय त्यांचे आज प्रामुख्याने या सगळ्या सुटतील. तिसरी त्यांची एक मागणी, कामगारांना चांगली वागणूक ठेकेदाराने द्यावी. मुकादमाने ठेकेदारांना मुकादम सांगा त्या पद्धतीने आता तर लेखीबद्ध त्याने आता एक तर ठेकेदार आहेत, बाकी 2 अन्य नाही, तर त्यांच्याशी बोलून सगळ्या कामगारांना चांगली वागणूक देण्यासंदर्भात सूचना करा. प्रमुख मागणी जी होती 9,450 आणि 10,124 ती कमिशनरांनी मान्य केली, आणि कमिशनर 3 तारखेला या संदर्भातलं पत्र देणार. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल, आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क, तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. दीपक केसरकर यांचं राजकारण खासदार नारायण राणे यांच्यामुळे सुरू झालं, मात्र ते खाल्ल्या मिठाला चालले नाही. मी मिठाला जागलो असे केसरकर यांनी म्हटलं, मी त्यांचा आभारी आहे अशा शब्दात राजन तेली यांनी पलटवार केलाय. पाहूयात काय म्हणाले राजन तेली. पालकमंत्र्यांचं मी जाहीर अभिनंदन करेन की ते खरं बोलले की मी खाल्लेल्या मिठाला जागतो, म्हणजे हा मराठी माणसाचा आणि आपल्या संस्कृतीचा तो एक भाग आहे. परंतु ह्याचाच अर्थ
पालकमंत्री हे खाल्लेल्या मिठाला जागत नाही. तर आत्तापर्यंत पालकमंत्र्यांचा जो उदय झाला राजकारणात, नगराध्यक्षांपासून सुरुवात झाली, ती नारायण राणे साहेबांमुळे झाली. आणि म्हणूनच तिथून नंतर ते आमदार पण झाले ते नारायणांमुळे झाले. हे पालकमंत्री त्या ठिकाणी विसरून आज त्यांच्या टीका करण्याचं काम त्यांनी केलं आहे. म्हणून त्यांनी जे खाल्लेलं मीठ आहे त्याला ते जागलेले त्या ठिकाणी नाहीत हे आज या निमित्ताने मी या ठिकाणी सांगतो. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयाशी आपण बांधील राहायचं. शेवटी हे जे सगळे निर्णय आहेत, राणेसाहेबांना पार्टीत घ्यायचं नाही घ्यायचं, पुढे काय करायचं, हा शेवटी राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याच्या आमच्या पक्षाचे अध्यक्ष हे दोन्ही लोक जो निर्णय घेतील, त्यांनी समजा घेतलं तर आम्ही त्यांचं स्वागत करू. उद्या समजा उद्या इथल्या सगळ्या युती होणार की नाही होणार ही चर्चा आम्ही करून चालणार नाही. ही चर्चा वरिष्ठ जे आमचे ठरवतील, वरिष्ठ ज्या पद्धतीने ठरवतील त्या पद्धतीने त्या निर्णयाचं स्वागत करून वरिष्ठांचा आदेश जो असेल तो आम्ही सगळे मंडळी कार्यकर्ते मान्य करू. आज मुळातच राज्यातच नव्हे तर देशात भारतीय जनता पक्षाचा पारडा जळा. आज मोदी सरकारने आणि देवेंद्र फडणवीस सरकारने जे निर्णय लोकांपैकी जे घेतलेत त्या सगळ्या माध्यमातून लोकांना भारतीय जनता पक्षच या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सर्वसामान्य लोकांसाठी काम करतो अशा प्रकारची भावना असल्यामुळे आज पार्टीकडे सगळे लोक आकर्षित झालेत. ह्या एका वर्षात 7 कोटी सभासद भारतीय जनता पक्षाचे वाढलेत. आज जगात 18 कोटीच्या वर असे सभासद संख्या असणारा भारतीय जनता पक्ष एकमेव पक्ष आहे. आणि म्हणून आज भारतीय जनता पक्षाची ताकद इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्यामुळे आज प्रचंड प्रमाणात या ठिकाणी वाढलेली आहे. आणि म्हणून ही सीट भारतीय जनता पक्षाला मिळावी असा आग्रह, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी आहे. दुसरा प्रश्न आमचं आपला आहे की राणेसाहेब पक्ष झाल्यानंतर आपली ताकद वाढेल का, तर ते निश्चितच वाढेल. आज त्यांनासुद्धा मानणारा गट पूर्ण महाराष्ट्रात आहे, कोकणात आहे. आज त्यांच्याकडे जिल्हा परिषद आहे. कालच्या लोकसभेला त्यांनी घेतलेली मतांचा विचार केला तर निश्चितपणे त्यांची ताकद आहे. आणि जर भारतीय जनता पक्षात ते खरोखर ज्या ठिकाणी आले, खरं शेवटी जर तरचे प्रश्न वरचे लोक निर्णय घेतील तसा आहे, तर निश्चितपणे पक्षाची ताकद वाढेल आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला निश्चितपणे होईल. एक म्हणजे त्यांचा प्रवेशाच्या संदर्भात हे भाष्य हे राज्याचं नेतृत्व करेल. ते कधी होणार, काय होणार, ते थांबलंय की काय होणार, ह्या बाबतीत माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता काय बोलणार. सगळे निर्णय आमचे राज्यस्तरावर त्या ठिकाणी होतात आणि ह्या संदर्भातलं जी काही उत्तर आहे ते मला बोलण्याचा अधिकार नाही. हे राज्य सरकारचे राज्यस्तरावरचे सगळे जे आमचे नेते आहेत ते याचं उत्तर देतील. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्या बाबत नेहमीच विश्वासघाताचं राजकारण केलं, त्यामुळे त्यांनी नारायण राणे यांच्यावरील टीका थांबवावी असा इशारा स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते संदीप कुर्तरकर यांनी दिला. पाहूयात नेमके काय म्हणाले संदीप कुर्तरकर. गेले एक महिनाभर पालकमंत्री दीपक केसरकर एनकेन प्रकारे राणेसाहेबांवर टीका करत आहेत. आजच्या वृत्तपत्रात त्यांची टीका आहे राणेसाहेबांच्या भाजप प्रवेशासंबंधी. मुळात मी सांगू इच्छितो की गेले महिनाभर आम्ही पालकमंत्र्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत होतो, कारण पालकमंत्री हा निष्क्रिय पालकमंत्री आहे. महाराष्ट्राच्या दंडोई उत्पन्नामध्ये आमचा जिल्हा 5व्या स्थानावर होता, आज अवस्था काय? राणेसाहेबांनी आणलेला एकही प्रकल्प मार्गी लागला नाही, उलट ते बंद पडण्याच्या मागे लावले. आणि राणेसाहेब सत्तेत नसल्यामुळे जे नुकसान होतं ते आज जिल्हा आमचा भोगतोय. राणेसाहेब भाजपच्या कोट्यातून खासदार झालेले आहेत. राणेसाहेब भाजपचे सहकारी सदस्य आहेत, त्यांच्या सहयोगी सदस्य आहेत. आमचा पक्ष आहे ना, आता आमचा पक्ष विलीन करायचा जर साहेबांनी निर्णय घेतला असेल तर दीपक केसरकर हा कोण? ज्या साहेबांचं जाळं महाराष्ट्रात आहे, साहेबांचं एक मासबेस लीडर आहेत. राणेसाहेब म्हणजे दीपक केसरकर नाही, दीपक केसरकर सावंतवाडी नगर परिषदेच्या हद्दीबाहेर कोण ओळखत नाही.
ज्या दीपक केसरकरनी त्या बबन साळगावकरांना निवडून आणून नगराध्यक्ष बसवलं तो नगराध्यक्ष त्यांच्या विरोधात आहे. म्हणजे विचार करा ना दीपक केसरकरची परिस्थिती काय आहे. या जिल्ह्याची परंपरा आहे पालकमंत्र्यांची. घाटावरून आलेल्या अजित घोरपडेंनी सुद्धा एवढं सक्षम काम केलं. राणेसाहेब तर सोडा वाटत नाही, राणेसाहेबांनी वादच नाही. राणेसाहेबांनी जिल्हा देशात नेला, महाराष्ट्रात एका स्पर्धेत आणला चौथ्या क्रमांकाला पाचव्या. राणेसाहेब हे महाराष्ट्राचं सगळ्यात लोकप्रिय आणि कर्तृत्ववान नेतृत्व आहे. राणेसाहेबांना पवार साहेबांच्या नंतर जनाधार असलेला महाराष्ट्रातला एकमेव नेता राणेसाहेब आहेत. त्याच्यामुळे हे जे तुम्ही म्हणता वरची ती वरच्या लेवलला होणार ते आम्ही सांगू शकत नाही. नितेशजी असतील, निलेशजी असतील किंवा राणेसाहेब असतील ते त्या लेवलला ते निर्णय घेतील. त्याच्यावर आम्ही बोलू शकत नाही, भाष्य करू शकत नाही. ज्यावेळी राणेसाहेब शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले त्यावेळी हा जिल्हा 100% काँग्रेसमय झाला. ज्यावेळी काँग्रेस सोडून राणेसाहेब जेव्हा स्वाभिमान पक्ष काढला, एक उदाहरण देतो, स्वाभिमान पक्षाची पहिली निवडणूक नगरपंचायतीची जी प्रेस्टिज झालं, जी नगरपंचायत स्वाभिमान पक्षाने आपल्या चिन्हावर लढली, त्याच्या आमच्या विरोधात दोन मंत्री दीपक केसरकर, रवींद्र चव्हाण, एक खासदार विनायक राऊत, वैभव नाईक आमदार, संदेश पारकर सारखा तगडा उमेदवार, सगळी टीम देशात जगा आपल्या महाराष्ट्रात कुठेही नव्हती. ती भाजप सेनेची युती कणकवली नगर परिषदेत होती. अशा वेळी काँग्रेस पक्षाला मतं पडलेली आहेत, तुम्ही विचार करा. म्हणजे ह्याचा अर्थ साहेबांनी काँग्रेस सोडल्यानंतर सबंध शहरात काँग्रेस पक्षाला 275 मतं पडली. ह्याचा अर्थ साहेबांनी पक्ष सोडल्यानंतर कार्यकर्ते नव्हे जनतासुद्धा साहेबांच्या विचारांबरोबर येते ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा साहेब जो निर्णय घेतील आणि जिल्ह्यात नाही जिल्ह्याचे निर्णय हे राणेसाहेब, नितेशजी असतील किंवा निलेशजी असतील हेच घेतील आणि ते जो निर्णय घेतील तो आम्हाला शिर सावंत असतो तिथे काही आमच्यात. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. डोंगरी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाढणारी वाहतूक व चाकरमान्यांची वर्दळ लक्षात घेऊन पोलीस विभागातर्फे जिल्ह्यात येणाऱ्या महत्वाच्या मार्गावर 22 ठिकाणी वाहन तपासणी केंद्र व 7 तंबू कार्यान्वित करण्यात आले. त्यासाठी 26 पोलीस अधिकारी 138 कर्मचारी नियुक्त करण्यात आले अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांनी दिली. गणेशोत्सवानिमित्त लाखो चाकरमानी जिल्ह्यात दाखल होत आहेत. काही चाकरमानी स्वतःच वाहन घेऊन येतात, त्याचबरोबर ज्यादा एसटी आराम बस याद्वारे येतात. जिल्ह्यात वाहतुकीची प्रवाशांची वर्दळ वाढलेली असते, त्यामुळे काही गैरप्रकार होण्याबरोबरच वाहतुकीची कोंडी, अपघात यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी तसेच गौरी गणपती उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अलर्ट झालेत. त्या दृष्टीने जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहन तपासणी नाके उभारून काही ठिकाणी पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. वाहन चालक व प्रवाशांच्या मदतीसाठी क्रेन, रुग्णवाहिका, आरोग्य पथक तैनात ठेवण्यात आलं असून जी पेट्रोलियम 12, मोटरसायकल 26 यांच्या माध्यमातून गस्त घालण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेने कृती आराखडा तयार केलाय. या आराखड्यानुसार ऍडिशनल SP 1, सहाय्यक पोलीस निरीक्षक 2, पोलीस अधिकारी 26, पोलीस कर्मचारी 79, वाहतूक पोलीस 29, होमगार्ड 30 असा खारेपाटण ते इन्सुल या महामार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद दळवी यांनी दिली आहे. नमस्कार. गणेश उत्सवानिमित्त मुंबई गोवा महामार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी RTO म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यातर्फे मुख्य नियंत्रक अधिकारी श्री लक्ष्मण दराडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नॅशनल हायवे जो आहे 66 या नॅशनल हायवेवरती RTOचा राऊंड द क्लॉक 24 असा बंदोबस्त लावण्यात आला आहे. यापैकी आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याला एक फ्लाईंग स्क्वॉड जे आहे, एक फ्लाईंग स्क्वॉड आणि एक ST स्क्वॉड हे अहोरात्र डे अँड नाईट हे आपल्याला राजापूर ते कुडाळ या क्षेत्रात काम करणार आहे.
आणि त्याच्यापुढे आपला जो सीमा तपासणी नाका इन्सोली आहे तेथील प्रभारी अधिकारी आहेत, हे पुढील वाहतुकीचे नियोजन करणार आहेत. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे वाहतुकीचे काटेकोरपणे नियमन करणे, ट्रॅफिक जाम होणार नाही हे पाहणे. याच्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना पेट्रोलिंग करण्याचे सत्ता आदेश देण्यात आलेले आहेत. कुठेही चेकिंग करणे, वाहतूक थांबवणे असे प्रकार होणार नाहीत हे पाहणे आहे. तसेच शासनाने या काळात अवजड वाहनांची बंदी करणे केलेली आहे, अशी अवजड वाहने जी आहेत ही रस्त्यावर येणार नाहीत हे तपासण्याचं कामसुद्धा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचं आहे, RTOचं आहे, ते काटेकोरपणे करणार आहेत. त्यासाठी ते स्थानिक पोलीस प्रशासनाला मदत करतील. जर रस्त्यामध्ये काही अपघात झाला तर अपघातातील वाहनांची तपासणी करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्वरित माझे अधिकारी वाहनांची तपासणी करून वाहन रस्त्यातनं बाजूलाकडून वाहतूक सुरळीत करण्याचं काम करणार आहेत. त्या व्यतिरिक्त रस्त्यावरती जे सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आरोग्य केंद्र यांच्याशी सुद्धा माझे अधिकारी समन्वय ठेवून काम करणार आहेत. याप्रमाणे नियंत्रक अधिकारी जे आम्ही इथे जे नेमणूक केले आहेत ते सुट्टीच्या दिवशीसुद्धा अहोरात्र नियंत्रण करतील. त्यांना कुठल्याही प्रकारची सुट्टी देण्यात आलेली नाही आहे. त्याचप्रमाणे आंबोली मार्गे आंबोली घाट बंद असल्यामुळे आंबोली मार्गे असणारी अवजड वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे ही वाहतूक ही चोरला घाट गोव्यामार्गे सोडण्याबाबतचे जे काही आदेश आहेत किंवा जे काही व्यवस्था आहे त्यासाठी गोव्यातील चेकपोस्टला सुद्धा आमच्यामार्फत सूचना गेलेली आहे, त्याप्रमाणे ते काम करतील. जिल्ह्यातील खाजगी प्रवासी बस बुकिंग कार्यालयाला अचानक भेटी देऊन प्रवाशांकडून वाजवी दराने तिकीट दर आकारणी होत आहे की नाही याबाबत खातरजमा करण्यासाठीसुद्धा अधिकाऱ्यांना आदेशित केले आहे. जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावरील, ST स्थानकावरील रिक्षा टॅक्सी स्टँड येथे भेट देऊन प्रवाशांसाठी अडचण आडकाठी नसल्याबाबत खातरजमा म्हणजेच आलेल्या जे चाकरमानी आहेत जिल्ह्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारे अतिरिक्त भाडं कोण आकारत नाही ना ह्याचीसुद्धा तपासणी आणि तक्रार आल्यास त्याची दखल घेण्याचे आदेश आमच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. आणि त्यानुसार आपण गणपती काळामध्ये वाहतूक सुरळीत होईल आणि येणारे जे आपले सर्व गणपतीसाठी येणारे चाकरमानी पाहुणे आहेत त्यांचा प्रवास सुखकर होईल सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे हे पाहण्याचं काम हे RTO प्रशासनातर्फे आपण करत आहोत. एकंदरीत दळवी साहेब, ज्या अवजड वाहनं आता बंद आहेत त्यात करून समजा भाजीपाला असेल, दूध असेल, असे जे काही अवजड वाहन आहेत त्यांसाठी काही वेगळी सोय करण्यात आली का? नाही, त्याच्यामध्ये भाजीपाला आणि दूध म्हणजे अत्यावश्यक सेवेची जी काही वाहनं आहेत त्या वाहनांना ह्याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. तसंच रस्त्याचं जे काही काम करणारी जी काही वाहनं आहेत म्हणजे PWD साठी जसं घाट सेक्शनला पटकन काही लागलं तर त्या संदर्भात खडी रेती वगैरे नेण्यासाठी जर काही गाड्या लागल्या आणि त्या अशा येत असतील तर त्या गाड्यांना सुद्धा परवानगी ही शासनातर्फे देण्यात आलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिनांक 2 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमान येतात आणि ते चाकरमान नॅशनल हायवे 66 च्या माध्यमाने जिल्ह्यामध्ये येतात आणि ट्रॅफिकचा मोठा बंदोबस्त जिल्ह्यामध्ये आम्हाला करावा लागतो. त्या अनुषंगाने नॅशनल हायवेवर आम्ही स्पॉट्स आयडेंटिफाय केलेले आहेत ज्याच्या ठिकाणी आम्हाला बंदोबस्त ठेवलं पाहिजे. जिल्ह्याच्या एंट्री पॉईंटवर पोलिसांचा एक स्टॉल असेल, त्या स्टॉलवर चाकरमानांना विश्रांती करण्यासाठी, त्यांचं चहापान व त्यांना रिफ्रेश होण्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध राहतील. तसेच महामार्गावर कुठेही अडचण होणार नाही त्या अनुषंगाने संपूर्ण महामार्ग हा सेक्टर्सप्रमाणे डिवाईड करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक सेक्टरमध्ये एक अधिकारी पोलीस असणार विथ वॉकड ऑफिसर्स आणि आमच्यासोबत जे हायवेचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ते सुद्धा आमच्यासोबत असणार. रस्त्यावर कुठे खड्डे पडले किंवा कुठे काही अडचण आली तर इमिजिएटली ती अडचण दूर करण्यात येणार व ट्रॅफिक स्मूथ राहणार याची खबरदारी आम्ही घेणार आहोत.
त्या अनुषंगाने नॅशनल हायवेवर फिक्स पॉईंट्स, राऊटी पॉईंट्स, जीप पेट्रोलिंग आणि मोटरसायकल पेट्रोलिंग उठवलेली आहे. त्यामध्ये वॉकी टॉकी सेट्स, वायरलेस सेट्स आम्ही प्रत्येक ठिकाणी लावलेले आहेत. आणि हा जो बंदोबस्त आहे हा 12-12 तासाच्या शिफ्टमध्ये राहणार आहे, 12 तास दिवसाला आणि 12 तास नाईटला. त्या अनुषंगाने बंदोबस्ताचं नियोजन आमचं करण्यात आलेलं आहे. त्या व्यतिरिक्त अवजड वाहतूक नॅशनल हायवेमध्ये विविध काळासाठी प्रतिबंध करण्यात आलेली आहे. त्यासाठी ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचं सविस्तर सूचना आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने त्याची अंमलबजावणीसुद्धा आम्ही करून घेणार आहोत. त्या व्यतिरिक्त जर कुठेही जिल्ह्यामध्ये किंवा नॅशनल हायवेवर कुठेही कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी पोलीस यंत्रणा व इतर सगळ्या यंत्रणा सज्ज आहे आणि तात्काळ त्यासाठी तिथे मदत पोहोचेल एवढी आम्ही तयारी केलेली आहे. माझा विश्वास आहे की येणाऱ्या चाकरमानांना ट्रॅफिकची कोणतीही अडचण हायवेवर होणार नाही. सर्वांना गणेश आगामी गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कर्मचारी आणि संचालक मंडळाने जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीच्या काळात दूध उत्पादकांच्या झालेल्या नुकसानीची दखल घेत मदतीचा हात पुढे केलाय. कर्मचाऱ्यांनी आपला 1 दिवसाचा पगार तर संस्था चालकांनी आपले मानधन देण्याचा निर्णय घेत तब्बल 7 लाखांची मदत दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालय जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या संस्थांना अनुदान वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, सहकार प्रशासन अधिकारी कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संचालक आत्माराम मोटवणेकर, गुरुनाथ पेडणेकर, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉक्टर प्रसाद देवधर आदींसह दूध उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी, गोकुळचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी सहकार प्रशासन अधिकारी कांबळे हे वयोमानानुसार निवृत्त होत असल्याने त्यांचा सत्कारही बँकेच्या वतीनं करण्यात आला. यावेळी 64 संस्थांना 7 लाखांच्या अनुदानातून धनादेश वितरित करण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या या ठिकाणी DDR ऑफिसचे संबंधित कांबळे साहेब हे सुद्धा या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा या ठिकाणी आपण सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. विशेषतः या कार्यक्रमाला एका सहकारी संस्थेचे बरेचसे पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहेत. त्याला सन्माननीय आमचे डॉक्टर देवधर, या ठिकाणी आमचे संचालक सन्माननीय गुरुनाथ पेडणेकर, सन्माननीय मोटवणेकर, शिवसन्माननीय देसाई सर आणि पत्रकार आणि सर्व या ठिकाणी दूध सोसायटीचे प्रतिनिधी. साधारण 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्टमध्ये जो काही या ठिकाणी पूरपरिस्थिती सांगली कोल्हापूरमध्ये जी निर्माण झाली आणि त्यातनं आज या ठिकाणी जे काही गोकुळकडनं दूध कलेक्शन बंद झालेलं होतं आणि निश्चित एक दूध उत्पादक शेतकरी म्हणून दूध उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारच्या यातना त्या दिवसामध्ये 7-8 दिवसामध्ये सहन कराव्या लागल्या आणि जी काही मदत शासन स्तरावरती मला वाटतं घरं पडली किंवा बाकीच्या दृष्टिकोनातून झाली असेल पण यामध्ये सुद्धा आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं पण आजही दुधाच्या संदर्भात बहुत जे काही निर्णय व्हायला पाहिजे ते झाले नसतील. मग आज कुठेतरी गणपतीचा सण आहे आणि ह्या निमित्ताने कुठेतरी मदत करावी. काही सहकार खात्याच्या असेल की आम्हाला काही गोष्टी जी मुख्यमंत्री आपत्ती निधीलाच त्या ठिकाणी मदत करता येते आणि म्हणून या ठिकाणी मागेकडून आमच्या असलेल्या सन्माननीय CEO असतील, सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आणि आमच्या संचालक मंडळाने साधारण 1 मानधन आणि 1 दिवसाचा सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पगार देऊन त्यांना सांगितलं की काहीतरी आपल्याला बाकीच्या लोकांना शासन स्तरावरती मदत झाली आहे पण आज दूध उत्पादक शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी जे दूध आज वाया गेलं आहे कमीत कमी त्या गुरांच्या खाद्यासाठी तरी काहीतरी त्यांना या गणपतीला जर मदत करता आली तर चांगलं होईल आणि मला वाटतं अधिकारी कर्मचाऱ्यांनी मनावर घेऊन 1 दिवसाचा पगार दिला त्याबद्दल जिल्हा बँकेचा अध्यक्ष नात्याने सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना मनपूर्वक मी धन्यवाद देतो आहे. आणि जे काही गोकुळचं कारण शेवटी अधिकृत आकडेवारी जी आहे ती आम्हाला आज गोकुळची मिळाली आणि म्हणून जे काय जमेल ते पुन्हा फुलाची पाकडी पण ह्यामध्ये कुठेतरी जिल्हा बँक आणि आपण ह्याच्यामध्ये शासनाने सुद्धा याच्यामध्ये मदत करायला पाहिजे. हा मेसेज
खऱ्या अर्थाने देण्यासाठी जर जिल्हा बँक या शेतकऱ्यांना दुधाच्या मदत करते आहे, तर शासनाला सुद्धा यामध्ये जाग आली पाहिजे की आपण सुद्धा दूध उत्पादक शेतकऱ्यांना कुठेतरी मदत केली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण जिल्हा बँकेचे अधिकारी कर्मचारी संचालक मंडळाच्या वतीने तुम्हाला जी मदत देतो आहे ती त्या ठिकाणी त्या तुम्ही स्वीकारावी अशी मी तुम्हाला विनंती करतो आहे. आणि मला वाटतं आज डॉक्टर देवधर यांनी सांगितलं की 2-3 वर्ष आपण या ठिकाणी बरेचसे दुधाच्या संदर्भात आपल्याला जे काही त्रास जे झालेले आहेत ते आपण जे काही कलेक्शन होतं ते कदाचित मागे आलं असेल, पण मला वाटतं येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये आपण जी काही पूर्वी गोकुळ आणि आमची कारण थोडंफार त्या गोकुळने सुद्धा थोडं वाईट वाटून घेऊ लागेल, त्यावेळी सुद्धा असं काही गोष्टी त्यांच्याही थोड्या ताणल्या जात होत्या, इथल्या नसतील पण कोल्हापूरमध्ये जात होत्या. आम्हालाही वाटलं की कुठेतरी ह्या चुकीच्या गोष्टी होत आहेत, पण आता आपण दोघांनी एकत्रित येऊन जशी ज्या पद्धतीने मागच्या वेळी आपण आढावा घेत होतो ज्या काही दूध उत्पादक संस्थांच्या अडचणी आहेत, येणाऱ्या आपण सप्टेंबर महिन्यापासून एकत्रित बसून जसं आपण 1-1.5 वर्षापूर्वी आढावा घेत होतो तसा आढावा घेऊन पुन्हा आपण या ठिकाणी दूध उत्पादन वाढण्याचा प्रयत्न आपण करूया. दुसरा विषय काही या ठिकाणी जिल्हा संघाच्या वतीने सुद्धा दूध कलेक्शन चालू होतं आणि मला वाटतं जे काही लोकांच्या ज्या त्यातल्या काही ज्या वेदना ज्या आहेत या वेदनेवरती साधारण एक ह्या 30 सप्टेंबरच्या निश्चितच त्या ठिकाणी मार्ग निघेल आणि आमचा सर्वांचा मार्ग काढण्याचा त्या ठिकाणी सुद्धा प्रयत्न आहे. कारण शेवटी त्या दूध उत्पादकाचे एक घामाचे पैसे आहेत, त्याला कुठेही त्याच्यामध्ये त्रास होता कामा नये यामध्ये माझी अत्यंत आमची बँकेची म्हणून किंवा शेतकरी म्हणून किंवा तुमचा एक प्रतिनिधी म्हणून आग्रही त्या ठिकाणी आम्ही भूमिका घेतलेली आहे. ती सुद्धा भूमिकेमध्ये आपल्याला यश येईल आणि आज या ठिकाणी गोकुळच्या माध्यमातून त्यामध्ये जे काही नुकसान झालं ते देण्याचा या ठिकाणी थोडाफार प्रयत्न करतो. पुढे सुद्धा हा व्यवसाय जो आहे आज आपण या जिल्ह्यामध्ये लागणाऱ्या दुधाची उत्पादकता वाढवणे तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून सर्वांचं कर्तव्य आहे, ते आपण निश्चित या ठिकाणी एकत्रितपणे करण्याचा प्रयत्न करूया. आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय कांबळी साहेबांबद्दल बोलणं आवश्यक आहे की एक प्रशासकीय अधिकारी आज त्यांना मी मनपूर्वक अभिनंदन करेन की त्यांना एक दाखला मिळाला आणि विशेषतः सहकार खात्यामध्ये हा दाखला मिळणं म्हणजे तुमचा खऱ्या अर्थाने तो सत्कार झालेला आहे. आणि आज तुम्ही जे काय मी पाहतो की कुठचंही काम कधी त्यांनी नकारात्मक असा शब्द आला नाही, कारण त्यांनी एखादा प्रस्ताव पाठवतेवेळी सुद्धा काही गोष्टी मी पाहतो अगदी कर्जमाफीमध्ये असेल का असेल की शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी नुकसान होऊ नये. मला वाटतं काही 4 संस्थांच्या बाबतीत जर कांबळी साहेब तुम्ही असला असता त्यावेळी त्या जागेवरती तर मला वाटतं ते सुद्धा त्या 4 संस्थांचं नुकसान झालं असतं. शेवटी अधिकारी काय आपल्या हातातला आम्ही देत नाही, पण शेवटी मला वाटतं कांबळी साहेब ज्या प्रक्रियेतून आले असतील ग्रामीण भागातनं त्या ग्रामीण भागाबद्दल त्यांना यातना ज्या लोकांच्या आहेत त्यांना माहिती आहे. आणि मी कधीही त्यांना सांगितलं ना एखादी संस्था नाही करा तुम्ही मी मदत करतो काय ते मार्गदर्शन सांगा, ह्या गोष्टी नियमित सहकार्याच्या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांबद्दल जे काही नकारात्मक स्वरूप असतं ते सहकारामध्ये कांबळी साहेबांचं या ठिकाणी दिसलेलं नाही आहे. आणि म्हणून त्याबद्दल आज मी त्यांना आग्रहाने बोलवण्याचं कारण एकच की शेवटी तुम्ही जिल्ह्यात चांगलं काम करत असतेवेळी शेवटी आम्ही सुद्धा जिल्ह्यातल्या लोकांनी तुमचं कौतुक करणं आवश्यक आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह युट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. देवतारी त्याला कोण मारी या मुलीचा प्रत्यय वैभववाडी तालुक्यात करून घाटात आला. घाटात शनिवारी सकाळी कंटेनर दरीत पोसळता बचावलाय. दरीवरील संरक्षक कठड्याला हा कंटेनर अडकून राहिल्यामुळे मोठा नंतर रडलाय. करूळ घाटात शनिवारी सकाळी कंटेनर अपघात होता होता वाचला. कंटेनर चालक उदय सिंह हा या कंटेनर मध्ये दुचाकी घेऊन पुण्याहून गोव्याला निघाला होता. घाटात आल्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी संरक्षण कठड्याला जाऊन धडकली. गाडीची 2 चाके दरीत झुकलेली होती. उर्वरित चाके संरक्षण कठड्याला अडकून राहिल्यामुळे कंटेनर दरीत पडण्यावाचून वाचला. अपघाताची माहिती पोलीस संदीप राठोड यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहन चालकांच्या मदतीनं अपघातात अडकलेल्या चालकाला बाहेर काढलं. अपघाताचे दृश्य पाहून कंटेनर चालक भयभीत झाला होता. त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने पोलिसांनी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केलं. अपघातस्थळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी भेट दिली. हा अपघात हृदयाचा ठोका चुकवणाराच होता. अपघातातील गाडी पाहून प्रत्येक जण हेच म्हणत आहे, काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. नाईक कुटुंबियांनी नेहमीच समाजसेवेचा वारसा जोपासलाय. विजयराव नाईक यांनी जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक संस्थांना मदत केली आहे. तोच वारसा त्यांचे सुपुत्र आमदार वैभव नाईक समर्थपणे चालवत असून त्यांनी स्वकर्तृत्वाने फार्मसी कॉलेजच्या रूपाने सुरू केलेले शैक्षणिक कार्य कौतुकास्पद आहे. आमदार नाईक यांचे राजकीय भवितव्यही उज्ज्वल असून त्यांना यापुढेही चांगली संधी मिळेल असा विश्वास सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलाय. युवक कल्याण संघ कणकवलीच्या वतीनं आमदार वैभव नाईक यांनी शिरवल येथे सुरू केलेल्या विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीचं उद्घाटन दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, वैभव नाईक यांच्या मातोश्री सुषमा नाईक, अरुण दुधवडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आलं.
यावेळी गौरीशंकर खोत, गुरुनाथ खोत, संदेश पारकर, नागेंद्र परब, संजय पडते, बाळासाहेब वळंजू, सतीश नाईक, मुरलीधर नाईक, स्नेहा नाईक, सुशांत नाईक, महेश कांदळगावकर, आरजे पवार, अतुल पिंपळे, प्राध्यापक आनंद वैद्य, सुचिता चिंदरकर, बबन शिंदे, हरी खोबरेकर, राजन नाईक, अमरसिंग सावंत, जयभारत पालव, जान्हवी सावंत, नीलम पालव, श्रेया परब, राजू शेट्ये, डॉक्टर रमण बाणे, मंदार सावंत, श्री अणावकर, सौ राऊळ, श्यामसुंदर परब, मंगेश लोके, विलास साळसकर, अतुल बंगे, हर्षद गावडे, राजू राठोड, शमा नाईक, संकेत नाईक यांच्यासह युवक कल्याण संघाचे सदस्य, विजयराव नाईक प्रेमी, शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेब ज्या ज्या वेळेला राजकारणात सगळ्यांना मोठं करत गेले, पण त्यांना सहकार क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रात आपले शिवसैनिक पुढे यावे अशी त्यांची खूप इच्छा होती, ती खूप पूर्ण इच्छा केली आहे. आणि शिक्षण क्षेत्रात जे पाऊल टाकून तू बरोबरच होता, असं भाईंचं पण शाळा आहे, सर्व आहे, पण तू आज जे फार्मास्युटिकल कॉलेज खरोखरच चांगल्या जिद्दीने नेहमी उभं केलं आहे. मगाशी या कॉलेजविषयी माहिती देताना सांगताना मगाशी ते सांगत होते की आम्ही हा संकल्प 2018 मनात आणला आणि 2019 ऑगस्टला पूर्ण केला. त्याबद्दल वैभवबद्दल जर सांगायचं झालं तर मंत्रालयातली जर कामं कोणाला करायची असतील, कुठे काय करायचं असेल, तर वैभव ज्याच्या मंत्र्याच्या कॅबिनच्या बाहेर गेला आणि वैभव आला माहीत पडलं की त्याला आदराने बोलवतात. कारण वैभवचं एक वेगळ्या पद्धतीचं मान आहे. मान कसं आहे, ज्यांनी कोणाला हरवलं त्याचं नाव आपल्यालाही नाही घ्यायचं, पण त्याला हरवलं म्हणून वैभव आज आमचा सुपरस्टार आज महाराष्ट्रामध्ये तरी अजूनही त्याच्याकडे आहे. चांगल्या पद्धतीने असो वैभव, मी अधिक न बोलता भाई पण बोलणार आहे दोन्ही भाई, पण शिक्षण क्षेत्रामध्ये मी आज कोल्हापूर जिल्ह्याचा पण संपर्क प्रमुख आहे, तिकडे बघतो डीवाय पाटीलवाले आहेत, संजय गोडावत आहे, शिंद्रे आहे, यांच्या पंक्तीत तू जाऊन बसला पाहिजे अशा फार्मास्युटिकल कंपनी आहेत. फार्मास्युटिकल कंपनी म्हणजे तू आज खोलली आहे, हे चांगलं शाळा खोलली आहे. मगाशी गौरीशंकर पोतांनी सांगितलं की बाबा ह्या नोकऱ्या ह्या आणि कोणी नाही आहे, खरंच फार्मास्युटिकल हॉटेल कंपनीमधलं तुम्ही मेडिकल स्टोअर खोलू शकता, हॉस्पिटलमध्ये फार्मास्युटिकल म्हणून तुम्हाला जॉब मिळू शकतो, इतर काही आहे. अशा लोकांना तू आज सिंधुदुर्गामध्ये जे उत्पन्न करून घेतलं तर तुझा अभिमान वाटतो आम्हाला. आज आम्ही फार्मास्युटिकल कॉलेज, आमच्याकडे एक भाऊसाहेब हिरे कॉलेज आहे, तिथे ॲडमिशन मिळवताना जे लोकांकडे जातात आणि मग नंतर ऑनलाईन समजावर आमच्याकडे येतात ऑफलाईनसाठी, त्या ऑफलाईनच्या माध्यमातून सुद्धा तू चांगल्या पद्धतीने सगळ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करतील ह्याबद्दल शंकाच नाही. आई जगदंबेकडे एवढी प्रार्थना करेन की माझ्या वैभव नाईकने जे पाऊल टाकलं आहे ते शेवटपर्यंत चांगल्या रीतीने जाऊन आणि त्याला चांगल्या शिकेवर जाऊन दे. जे आदरणीय विजय नाईकांनी स्वप्न बघितलं ते पूर्ण तुझ्या हातून होऊन दे अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो. मी इथे सांगतो विजयराव नाईक यांच्या नावाने डी आणि डी फार्मसीचं कॉलेज या ठिकाणी आज गेल्या 8 वर्षापूर्वी प्रत्यक्ष या ठिकाणी सुरू झालं आणि आज माननीय विभाऊभाई केसरकर आणि खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं, या ठिकाणी मी जाहीर करतो. आणि सर्व पाहुण्यांचं त्यावर माझे सर्व स्त्री दिवसांचे सहकार्यांचं या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर विजयराव नाईक यांच्या शैक्षणिक बाबतीमध्ये त्यांचे सहकारी सांगतच असतीलच की अनेक शैक्षणिक संस्थांना त्यांनी आपल्या परीने त्याच्यावेळी मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. कणकवली कॉलेजमध्ये सुद्धा या ठिकाणी शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान होतं आणि त्यांच्या नावाने या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था व्हावा असं या ठिकाणी स्वप्न आम्ही बघितलं होतं आणि त्या स्वप्नाला साकारवण्यासाठी प्रत्यक्ष सुरुवात आजपासून या ठिकाणी झालेली आहे. खरं तर एखादं संस्था उभा करणं आणि त्या संस्थेचा सर्वसामान्य लोकांना फायदा होणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, परंतु या दोन वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करण्याचं काम या ठिकाणी आपण निश्चित करू याची खात्री आज उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला देत आहे. खरं तर उद्घाटनासाठी खऱ्या अर्थाने खासदार विनायकराव असतील, दीपकभाई केसरकर असतील किंवा आमचे अरुणभाई असतील, खरं तर या नेत्यांनी माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेहमी संधी देण्याचं काम या ठिकाणी केलं. खरं तर तरुण असल्यामुळे अनेक वेळा चुका होत होत्या, परंतु निश्चितपणे त्या चुका सावरून ते माझ्या मागे उभे राहिले आणि म्हणून मी आमदारपदापर्यंत या ठिकाणी कारकिर्द निश्चित पूर्ण करू शकलो आणि म्हणून त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन आपण करण्याचा योग आज या ठिकाणी आलेला आहे. खरं तर या शैक्षणिक संस्थामध्ये आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आज विखुरलेला जिल्हा, गौरा जिल्हा, त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा चांगल्या शैक्षणिक दर्जा प्राप्त व्हावा म्हणून सुद्धा सरकारच्या माध्यमातून सुद्धा अनेक या ठिकाणी कॉलेज या जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत. खाजगी संस्थांच्या मार्फत सुद्धा या ठिकाणी अनेक कॉलेज उपलब्ध आहेत, परंतु या सगळ्या कॉलेजला या ठिकाणी विद्यार्थ्यांना पर्याय मिळाले पाहिजेत म्हणून या ठिकाणी संस्था या ठिकाणी उभी राहिली आहे. निश्चितपणे आज शासनाच्या माध्यमातून सुद्धा मराठा आरक्षणामुळे या ठिकाणी ओबीसी आरक्षणामुळे विद्यार्थ्यांना आता खूप सवलत या ठिकाणी मिळत आहे.
शैक्षणिक कर्जाची सुविधा सुद्धा याच्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आज आपण या ठिकाणी माहीत असतात की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 60-70% मुलं आज या कॉलेजमध्ये या ठिकाणी प्रवेश घेतलेले आहेत. खरं तर एखादी गोष्ट करताना आपलं सर्वांचं सहकार्य निश्चित आशीर्वाद सुद्धा या ठिकाणी लागतो आणि तो आशीर्वाद असल्यामुळे फक्त 6 महिन्यामध्ये या ठिकाणी कॉलेजच्या स्वरूपात वर उचलू बनू शकतो. आमचे सहकार्य मार्गदर्शक गौरीशंकर कोल यांच्याबरोबर अनेक वेळा शैक्षणिक सुविधांबाबत चर्चा झाली आणि त्यांचं पण मार्गदर्शन या उपक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी लाभलं आणि एकदा गोष्ट घेतली की आपण ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. खरं तर ही कॉलेज असून देत ही एक सुरुवात असते, परंतु त्यामध्ये आमची भूमिका महत्त्वाची असते आणि मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे आमची या ठिकाणी नुसतं व्यावसायिक शिक्षण न देता या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी कसं होता येईल. आज संपूर्ण सगळ्या स्पर्धा या स्पर्धा परीक्षेवर अवलंबून आहेत. आज एखाद्या जिल्ह्यात राज्यातील 70,000 नोकरीची सुद्धा या ठिकाणी भरती प्रक्रिया सुद्धा स्पर्धा परीक्षेद्वारे होणार आहे आणि त्यामुळे चांगलं स्पर्धा परीक्षा केंद्र सुद्धा या ठिकाणी मी लवकर सुरू करतो ते जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक सुविधेचा या स्पर्धा परीक्षेचा या ठिकाणी लाभ या ठिकाणी होईल. आपल्या सर्वांना जास्त वेळ न घेता सगळ्या पाहुण्यांचं या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि या पुढच्या काळात सुद्धा आज ज्याप्रमाणे तुम्ही आम्हाला त्यांचा दाखवला ज्याप्रमाणे विद्यारावांना केली आणि आपल्या परीने ज्या ज्या मदत केली त्यांच्या नावाला साजेस असं काम ही संस्था येणाऱ्या काळात करेल अशी ग्वाही या निमित्ताने देतो आणि माझ्या सर्व सहकार्यांचं मनपूर्वक स्वागत करून या ठिकाणी सांगतो. शिक्षण क्षेत्रामध्ये फार ज्ञानी लोकांची आवश्यकता नाहीये, फार विद्वान लोकांची आवश्यकता शिक्षण क्षेत्राला तर मुळीच नाही. तर शिक्षण क्षेत्राला खऱ्या अर्थाने गरज आहे ती शिक्षण क्षेत्रावर मनापासून प्रेम करणाऱ्या लोकांचे शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांची गरज आहे. आणि ज्यांनी ज्यांनी शिक्षण क्षेत्राचा ध्यास घेतला तो माझ्यासमोर कर्मवीर भाऊराव पाटलांचं एक चरित्र उभं राहतं. काही नाही त्या माणसाच्या समोर आता काही नाही, पण शिक्षणाने एवढं वेडापिसा झालं होते आणि पैसा नाही संपत्ती नाही पण शिक्षणामध्ये प्रगती करायची आहे तर शिक्षणापासून वंचित असलेल्या हजारो मुलांना कुठेतरी शिक्षणाची दारं खुली करून द्यायची आहे तसं म्हटल्यानंतर त्यांनी सुरुवात केली, 1 पैसा मागायला सुरुवात केली. काही देऊ नको, 1 लाख देऊ नको, 1,000 देऊ नको, 10,000 देऊ नको, 1 पैसा द्या. पैसा 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 करत त्यांनी पैसा फंड उभा केला आणि ह्या संपूर्ण भारत देशाला अभिमान वाटावं अशी रयत शिक्षण संस्था एका अज्ञानी व्यक्तीने भाऊराव पाटलांनी उभी केली. त्या शिक्षण संस्थेने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण घडवले. त्यामुळे आज ह्या ठिकाणी सुद्धा वैभव नाईक यांनी ह्या फार्मसी कॉलेजची सुरुवात करत असताना आपला जो उद्देश आहे मग अशी वैद्य सरांनी सांगितलं ते खरं आहे की त्यांनी प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये त्यांनी आपली सुरुवात केलेली आहे आणि मला नक्की खात्री आहे वैभव मगाशी गौरीशंकर खोत यांनी सांगितलं त्यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजचं काय झालंय दुर्दैवाने एक प्रोफेशनल एज्युकेशन सेक्टरमध्ये जायचं म्हटलं मग ते इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज मग मेडिकल कॉलेज काढल्यानंतर सीट किती असणार मग 1 सीट गुणिले कमीत कमी 60 लाख मग 60 लाख गुणिले 60 गुणिले गुणिले हे वर्षाची कमाई मग 1 वर्ष गुणिले 20 वर्ष असा व्यवहार जर कोणी मांडला तर ती शिक्षण संस्था डुबलीच समजायची. गणेश चतुर्थीच्या वेळेला जसं विसर्जन करतो त्यावेळेला तसं विसर्जन झालं समजायचं. व्यावसायिक शिक्षण संस्था चालू करत असताना व्यवसायाचा विचार न करता विद्यार्थ्यांचा विचार करायचा आणि ह्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने तुम्ही त्यापासून दूर जाऊन त्यांना व्यवसाय विमुख न बनवता त्यांच्या पोटाचा विचार केलेला आहे आणि त्या शिक्षणाचा त्या विद्यार्थ्यांच्या पोटाचा विचार करून त्या ठिकाणी फार्मसी कॉलेज तुम्ही काढलेली आहे. नुकतंच आता सरकारने बंधनकारक केलेलं आहे प्रत्येक औषधाच्या कंपनीमध्ये फार्मासिस्ट असलाच पाहिजे आणि तो पण खरा खुरा बोगस नाही. त्यामुळे भविष्यामध्ये या शिक्षण संस्थेमधून निर्माण झालेले फार्मासिस्ट त्यांना कदापिही नोकरी वाचून बाहेर भटकावर आणू लागणार नाही. ज्या वेळेला 5 उत्तीर्ण होतील त्याच्या 2 महिन्यापासून त्यांच्या पोटाचा विचार सुटलेला असेल एवढं विशाल म्हणजे विचार तुम्ही वैभव मनामध्ये ठेवलात आणि या फार्मसी कॉलेजची स्थापना केली आणि त्याची सुरुवात आज आमच्या सर्वांच्या उपस्थितीत होते. तसं वैभव नाही चाणक्य बुद्धीचे आहे हे मी का सांगतो तर ह्या वेळेला आता सरकारने फार्मसी कॉलेजवर खुली मारली. भविष्यात 2022 पर्यंत ह्या देशामध्ये एकही फार्मसी कॉलेज मिळणार नाही. आज शेवटचा लॉट
आता कसं त्यांना स्वप्न पडलं मला माहिती नाही. जवळजवळ 3600 आसपास सेंट्रल गव्हर्नमेंटकडे फार्मसी कॉलेजसाठी अर्ज आले होते. त्याच्यामध्ये वैभव तुम्ही तुमचा नंबर लावला आणि केवळ वशिलाने नव्हे मी दिल्लीत असून सुद्धा वैभवने मला एकदाच सांगितलं नाही या ठिकाणी तुमचा रेफरन्स वापरा. एक मेरिटवर एक ह्या कॉलेजची उभारणी त्यांनी केलेली आहे. आणि मग वैद्य सर तुम्ही मगाशी व्यक्त केलेले विचार ते खरं आहे. शिक्षणाचं एकाग्र संकुल उभं करत असताना विद्यादेवीचं मंदिर उभं करत असताना त्या मंदिराचं पावित्र्य राखण्याची आवश्यकता आहे. त्या मंदिराला साजेच इमारत वास्तू उभी करण्याची गरज आहे. ती या ठिकाणी उभी गेलेली आहे. आणि इथे प्रवेश घेणाऱ्या किंवा इथे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रसन्नता कशी लाभेल त्याच्या मनामध्ये. त्या कॉलेजमध्ये आल्यानंतर एक उत्साह त्याच्या मनामध्ये कसा वाढेल याची दक्षता ह्या संचालकांनी घ्यायची असते. ही इमारत उभी करत असताना ह्याचा प्रत्येक ठिकाणी विचार केला गेलेला आहे. आणि त्यामुळे एवढी प्रशस्त हवेशीर आणि आल्हाददायक अशी इमारत ज्या वेळेला उभी केली. आणि नुकतंच मी वाचलं व्हॉट्सअपवर की दोन्ही बॅच हे पहिल्याच पट्ट्यामध्ये पूर्ण बॅच त्यांची फुल झालेले. वैभव हे फार्मसी कॉलेज खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गाचं वैभव ठरो. नामांकित शिक्षण देणारं फार्मसी मधलं शिक्षण देणारं कॉलेज म्हणजे विजय नाईक फार्मसी कॉलेज असं नाव लौकिक मिळो अशा पद्धतीची इच्छा ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी मेडिकल कॉलेज होत असतानाच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नव्याने उभं राहतं. त्याचं सर्व नवीन म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही खासदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत. ज्याच्यामध्ये कॅन्सरवरच्या शस्त्रक्रिया होणार आहेत, ब्रेनवरच्या शस्त्रक्रिया होणार आहेत, हार्टवरच्या शस्त्रक्रिया होणार आहेत आणि आपल्या याच्या म्हणजे इरोलॉजीच्या संदर्भातल्या सर्व शस्त्रक्रिया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणार आहेत. ह्या सुविधा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्वी कधीही उपलब्ध नव्हत्या. आज सकाळी इथे यायला मला उशीर झाला कारण एका शाळेच्या ई लर्निंगच्या कार्यक्रमाला मी गेलेलो होतो. आपला जिल्हा 100% ई लर्निंग झालेला जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा. या वर्षाच्या शेवटाला म्हणजे मार्च महिन्यामध्ये आपल्या 100% शाळा या ई लर्निंग झालेल्या असणार आहेत. आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला नवीन इमारत दिलेली आहे. काम हे दाखवण्यासाठी करायचं नसतं, काम हे जनतेसाठी करायचं असतं. काल मी एअरपोर्टच्या संदर्भात एक एका खासदार साहेब ऐकली 33 KV लाईन जाऊ नये म्हणून आंदोलन कोणी केलं जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. मी तिथे 11 KV लाईन सुद्धा येऊन दिली गव्हर्नमेंटच्या खासदार. परंतु ते 33 KV जे त्यांचं सेंटर आहे पुन्हा ते डाऊनग्रेड करायला लागेल 11 KV. ते काय अफवा घडत नाही, सगळी मशिनरी पुन्हा गुजरातला पाठवायला लागेल. आता ती ज्यावेळेला इथे येईल त्यावेळेला DGCA त्याला परवानगी देणार, तोपर्यंत येणार नाही. आंदोलनं आपणच करायची आणि रेंगाळलं आपणच म्हणायचं. ही प्रवृत्ती जिल्ह्यातली कधीतरी थांबली पाहिजे. जिल्ह्याच्या हिताचं काय, जिल्ह्याला जर एअरपोर्ट हिताचा असता तर तो एअरपोर्ट लवकर झाला पाहिजे. ही भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे आणि म्हणून जिल्ह्याचा विकास होत असताना तो जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. म्हणून मग ते इथे येणारे नवीन सबमरीन असू दे, इथं अनेक प्रोजेक्ट येत आहेत. परंतु विकास हे जादूची काढणी नाही. ओरस आपलं मुख्यालय झालं, मुख्यालय झाल्यापासून 1 रुपयासुद्धा त्याला येऊ शकले नव्हतं. यावर्षी त्याला गेल्या वर्षी 25 कोटी रुपये मंजूर झाले, त्याच्यापैकी 10 कोटी प्राप्त झाले. आपल्या जिल्ह्याला गेट नाही, हा पर्यटन जिल्हा असला तर त्याला पर्यटन जिल्हा आहे हे सांगणार नाही तर काय कोणालाही कळत नाही. गोव्याला लोक जातात तिथून ते निघून जातात. 2 कोटी रुपयाचं गेट आणि त्याच्याशी जरी 3 कोटीचं पर्यटन सुविधा केलं याचं सुद्धा भूमिपूजन परवा आम्ही खासदार साहेबांच्या हस्ते करणार आहोत. शेवटी हे घडायला खूप कठीण असतं, घडवायला लागतं आणि अशा केवळ हे अमुक ठिकाणी होत असं नाही. प्रत्येक गावामध्ये जेवढ्या नगरपालिका आहेत तुम्ही त्यांना विचारू शकता, त्यांना तुम्ही प्रश्न विचारा 25-5 वर्षापर्यंत तुम्हाला काय मिळत होते, 25 आणि 30 लाख रुपये मिळत होते. आता कोटीमध्ये पैसे मिळतात, 4 कोटी 5 कोटी, पण कोणी सांगत नाही. बरं 25 लाखाचा बोर्ड लावायचं पण 4 कोटी आले तर कोणी बोर्ड लावणार नाही. ते म्हणणार की आमच्या हक्काचे पैसे होते, तुम्ही दिले म्हणजे काय झाले. हक्काचे पैसे होते तर पूर्वी ते कुठे होते हा प्रश्न होतो. म्हणून मी कोणावर टीका करत नाही, शेवटी करून दाखवायला लागतं आणि हे करून वैभव नाईकांनी आज दाखवलेलं आहे. स्वतःचं कॉलेज त्यांनी 1 वर्षामध्ये उभं करून दाखवलेलं आहे म्हणून हे कौतुकास्पद आहे. म्हणून मी त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि जिल्ह्याच्या विकासामध्ये खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वैभवजी असतील, मी असेल, आम्ही सर्व लोक हे जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत.
दाखवण्यासाठी विकास करणार नाही, विकास हा करून दाखवायला लागतो. गेल्या 5 वर्षामध्ये दलदल करायची एकाची हिंमत झाली नाही आणि ज्यांनी केली त्यांना त्याचे परिणाम काय असतं हे सुद्धा दाखवून दिलं. म्हणून तुम्हाला एवढंच सांगायचं की जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या 5 वर्षामध्ये दुप्पट झालेली आहे. हे काही सांगायला लागत नाही. कुडाळसारखी MIDC आजारी होती, आज कुडाळ MIDC मध्ये जागा मिळत नाही. कुडाळमधल्या उद्योगांची संख्या दुप्पट झालेली आहे आणि हे शांततेने घडू शकतं, हे प्रेमाने घडू शकतं. म्हणून आपण काय केलं हे सांगायचं नसतं, त्याचे फळं लोकांना भोगायला मिळाली पाहिजे आणि तो विकास तुम्ही आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करून दाखवूया. आणि हा विकास करत असताना वैभवजींसारखे आमचे जे सहकारी आहेत, खासदार साहेबांसारखे जे आमचे नेते आहेत, त्यांच्या हातून ह्याच्यापेक्षा उज्ज्वल कामगिरी घडून दे. सावंतवाडीसारख्या ठिकाणी एकही थ्रू ट्रेन थांबत नव्हती. पहिली ट्रेन 30 तारीखला त्या ठिकाणी थांबते आहे, म्हणजे आमच्याकडे टर्मिनल झालं परंतु टर्मिनलवर गाड्या थांबत नव्हत्या. ती कामगिरी आदरणीय खासदार साहेबांनी करून दाखवलेली आहे, त्याच्याबद्दल त्यांचंसुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो. आपण सगळं जे ट्रेन वैभवजींना देता त्याच्याबद्दल त्यांच्या या यशामध्ये तुम्हीसुद्धा सर्वजण तेवढेच तुमचं स्वश्रेय आहे. कारण कौतुकाची थाप मिळाल्याशिवाय माणसालासुद्धा काम करायला अधिकची स्फूर्ती मिळत नसते आणि म्हणून आपण सर्वांचं सुद्धा अभिनंदन करतो. वैभवजी त्यांच्या कुटुंबियांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या कॉलेजचं इतसर उद्घाटन झाल्याचं जाहीर करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय महाराज. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर बांदा शहरातील कट्टा कॉलनर येथील ओवेस कॉम्प्लेक्स मध्ये केश कर्तनालयात संशयास्पद बॅग आढळल्याने एकच खळबळ झाली आहे. हा प्रकार शनिवारी दुपारी घडला होता. सलून मध्ये शुक्रवार पासून ही बॅग संशयास्पद होती. कोणीतरी या बॅगेत बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याचं सांगितले. त्यानंतर त्या ठिकाणी दाखल झालेल्या बॉम्बशोधक पथकानं ही बॅग ताब्यात घेतली. महामार्गानजीक मोकळ्या मैदानावर बॅग उघडून पाहिली, मात्र त्या बॅगेत कपडे आढळल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. शनिवारी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल जाधव कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यामुळे या प्रकाराची चर्चा शहरात जोरदार सुरू होती. या ठिकाणी डॉग स्क्वॉडला देखील पाचारण करण्यात आले. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. राजन तेली संजीव परब यांच्या मध्यस्थीने सावंतवाडी नगरपालिकेच्या सफाई कामगारांचं उपोषण मागे. गरज सरो आणि वैद्य मरो असं दीपक केसरकरांचं वागणं, राजन तेली यांचा पलटवार. आणि गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग पोलीस सज्ज. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. नमस्कार.